पंतप्रधान नरेंद्र मोदी आता केदारनाथ मध्ये दाखल झाले आहेत। आद्य शंकराचार्यांच्या समाधी आणि मूर्तीचं मोदींच्या हस्ते आज अनावरण होणार आहे। तसंच 82 तीर्थक्षेत्रांवर असा हा कार्यक्रम होणार आहे। केदारनाथ मध्ये 200 कोटींच्या विकास कामांचं आज भूमिपूजनही करण्यात येणार आहे। त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता केदारनाथ मध्ये पोहोचलेत आणि हे थेट दृश्य आता आपण पाहतो या कार्यक्रमाची। नरेंद्र मोदी आज केदारनाथ मध्ये दाखल झालेले आहेत आणि पंतप्रधानांच्या हस्ते आज केदारनाथ मध्ये आद्य शंकराचार्यांच्या समाधीचं आणि मूर्तीचं अनावरण होणार आहे। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ धाम इथं झालेल्या 200 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि 200 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आद्य शंकराचार्यांनी पदस्पर्श केलेल्या तीर्थक्षेत्र तसंच 12 ज्योतिर्लिंग अशा 82 तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाजपकडून देशव्यापी कार्यक्रम केला जाणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातलं औंढा नागनाथ आहे, त्र्यंबकेश्वर आहे, घृष्णेश्वर आहे, भीमाशंकर, परळी वैजनाथ तसंच पंढरपूर, माहूर, कोल्हापूर, तुळजापूर या ठिकाणी सुद्धा हे कार्यक्रम होणार आहेत। आणि या कार्यक्रमासाठी आता केदारनाथमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत आणि कामांसंदर्भातला आढावा ते घेत आहेत। काही विकास कामं केदारनाथमध्ये झालेली आहेत, त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, तर अनेक विकास कामं अजून होऊ घातलेली आहेत, त्याचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे। काल काश्मीरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर आता पंतप्रधान केदारनाथमध्ये पोहोचलेत।